अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे मागील चार ते पाच दिवसांमध्ये चारशे ते साडेचारशे कोरोनाबाधित रुग्ण दररोज आढळून येत आहेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनही सज्ज झाले आहे अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी तालुकानिहाय आढावा घेऊन कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे त्यांच्यावरती उपचाराच्या सुविधा औषधांचा पुरवठा यांचा आढावा घेतला आहे या आढाव्यात सर्व तहसीलदारांनी याचा लेखी रिपोर्ट करावेत आणि अचानक भेटी देऊन पाहणी केली जाईल कामात कसूर केल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला आहे जिल्ह्यामध्ये अठ्याहत्तर ठिकाणी हॉटस्पॉट डिटेन केले आहेत त्यापैकी अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत आज आठ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित केला आहे अनंता जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आजची जी ॲक्टिव रुग्णांची संख्या आहे ते दोन हजार दोनशे सत्तावीस आहे गेल्या चार दिवसाचं जे मॉनिटरिंग आपण बघतो आहे कधी डेली साडेचारशे केसेस मिळतात कधी पाचशे मिळतात आणि आज साडेपाचशे केसेसपर्यंत झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता आम्ही सर्वच ठिकाणी जे आहे सी सी सीची अरेंजमेंट केलेली आहे डी सी एस सीची अरेंजमेंट केलेली आहे त्याच्यानंतर या जे विशेष लक्ष म्हणजे जे लग्न समारंभ आहेत त्या ठिकाणी ॲक्शन घेण्याचं आहे मास्कच्या वापराकरता दंडाची कारवाईचं करण्याचं केलेलं आहे तर प्रशासन आता सज्ज आहे फक्त माझं नागरिकांना आव्हान ना आहे की मास्कचा वापर सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर हे तीनच मुद्दे त्यांनी त्याचं पालन केलं तर आपल्याला लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही नाही ते जे आयडेंटिफाय केले होते ते बहात्तर झोन्स आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आज महापालिका आयुक्त आणि हे फिरती करून बैठकीला येत आहेत त्याच्यानंतर ते कंटेनमेंट झोन डिक्लेअर करू आणि त्या ठिकाणी सर्व चारशे एकोणपन्नास नव्या बाधितांची रुग्णसंख्येत भर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पंच्याण्णव पॉईंट सत्त्याहत्तर टक्के अहमदनगर जिल्ह्यात आज तीनशे पंचवीस रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला चारशे एकोणपन्नास नव्या बाधितांची रुग्णसंख्येत भर आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या सत्याहत्तर हजार तीस इतकी आहे रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता पंच्याण्णव पॉईंट सत्त्याहत्तर टक्के इतके झाले आहे दरम्यान आज जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत चारशे एकोणपन्नासने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता दोन हजार दोनशे सत्तावीस इतकी झाली आहे